माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे 11th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 10, दॅट इज स्टेट्स ऑफ मॅटर, गॅशियस अँड लिक्विड स्टेट. सॉलिड स्टेट तुम्हाला 12th स्टँडर्डला आहे, सो या स्टँडर्डमध्ये आपण फक्त गॅशियस आणि लिक्विड स्टेटच अभ्यासणार आहोत. सो त्यातले कोणते महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि कोणते असे क्वेश्चन्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता, हे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सगळे व्हिडिओज खूप महत्त्वाचे आहेत, त्यांची मी एक प्लेलिस्ट बनवली आहे आणि प्रत्येक चॅप्टरवरती असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. सो आय नो की तुम्हाला पण अनुभव आला असेल, पण बऱ्याच जणांनी माझ्यासोबत हे शेअर केलेलं आहे की जे काही क्वेश्चन्स किंवा जे काही टॉपिक्स मी शेअर केलेले आहेत त्याच्यामधले बरेचसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतात किंवा इवन त्यातलेच क्वेश्चन्स येतात. सो प्लीज तुम्ही पण हे नक्की फॉलो करा. ॲज युजुअल तुम्ही इंट्रोडक्शनचा पार्ट नाही करणार आहात. याच्यात क्वेश्चन्स नेमके कसे बनतात आणि कोणता क्वेश्चन किती मार्क्सला येऊ शकतो हे आपण पाहतो आहे. सगळ्यात पहिला क्वेश्चन असा बनतो की डिफरन्स बिटवीन लिहायला येतं सॉलिड, लिक्विड आणि गॅसमधलं. एवढे सगळे पॉईंट्स करायचे का? गरज नाही आहे. कोणतेही चार पॉईंट्स तुम्ही यातले करू शकता, कारण हा जो डिफरन्स बिटवीन आहे तर तो दोनच मार्कांना येतो. चार पण खूप जास्त झाले, पण ॲटलीस्ट चार तरी करून ठेवा एक्झाममध्ये, आयत्या वेळी जर एखादा नाही आठवला तर असावा म्हणून. सो कोणतेही चार पॉईंट्स जे तुम्हाला हवे आहेत, जे तुम्हाला इझी वाटतात, हे तुम्ही करू शकता. शक्यतो पहिला पॉईंट तुम्ही शेवटी लिहा, कारण तो एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये वगैरे तुम्ही लिहू शकता. बाकी यातले तुम्ही कोणतेही चार पॉईंट्स वगैरे लिहू शकता, ठीक आहे. हे बाकीचं वरचं स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेसमध्ये टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस हा क्वेश्चन येतो, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की हे जे सगळे पाचच्या पाच फोर्सेस आहेत यांचा एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला डिफाईन करायचं आहे. खूप मोठा आन्सर लिहायची गरज नाही आहे, कारण हे टाईप्स ऑफ फोर्सेस तुम्हाला 3 ते 4 मार्कांना विचारलं जाऊ शकतं. सो ट्राय करा की तुम्ही 3 ते 4 ओळींमध्येच प्रत्येक टाईपला एक्सप्लेन कराल. फॉर एक्झाम्पल डायपोल डायपोल इंटरॅक्शन आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला डेफिनेशन पाहायलाच मिळते. दुसरं असं आहे की तुम्हाला याचं एक एक्झाम्पल लिहायचं आहे, एवढंच तुम्हाला एक्सप्लेन करताना एक्सप्लेन करायचं आहे. अजून तुम्हाला कसा क्वेश्चन येऊ शकतो की क्लासिफाय करायला येऊ शकतं. खूप सारे तुम्हाला एक्झाम्पल्स दिले जातील आणि त्याच्यामध्ये मग हे कोणतं इंटरॅक्शन दाखवतात किंवा अजून एखादं काय एक्झाम्पल असेल यातलं कुठलं तरी, हे लोक कोणते इंटरॅक्शन दाखवतात, असे तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात. मग तुम्हाला एक चार्ट प्रिपेअर करायचा आहे, त्याच्यामध्ये डायपोल डायपोल असेल, इंड्यूस डायपोल असेल, आयन डायपोल असेल, असे तुम्हाला कॉलम्स करायचे आहेत. आणि जे कंपाऊंड जे कुठलं इंटरॅक्शन दाखवतं त्याला कॉलममध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. सो हे तुम्हाला करायचं आहे, असे क्वेश्चन्स एक्झाम येतात. सो तुम्हाला काय करायचं आहे, एक तर डेफिनेशन करायची आहे आणि एक्झाम्पल्स करायचे आहेत. बाकी तुम्हाला हे न करता डायपोल मोमेंट म्हणजे काय हे ॲटलीस्ट कळलं पाहिजे, याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे हे एक करा, MCQs वगैरे कसं तरी येऊ शकतो. नेक्स्ट आहे टेबल करायची गरज नाही आहे तसं शक्यतो, कारण तुम्हाला टेबलच्या व्हॅल्यूज नाही विचारले जाणार, फक्त तुम्हाला हे माहिती पाहिजे की हे लोक कोणते इंटरॅक्शन दाखवतात, ठीक आहे. आयन डायपोल इंटरॅक्शन याच्यामध्ये पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डेफिनेशन करायची आहे आणि दुसरं एक्झाम्पल करायचं आहे. डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शनमध्ये अगेन सेम डेफिनेशन करायचे आहे, एक्झाम्पल करायचं आहे. लंडन डिस्पर्शन फोर्समध्ये लंडनची हिस्ट्री लिहायची गरज नाही आहे, डिरेक्टली डेफिनेशन लिहायची, एक्झाम्पल लिहायचं आणि बस, ठीक आहे. बाकी या ठिकाणी तुम्हाला एक टर्म पाहायला मिळते पोलरायझेबिलिटी, हे तुम्हाला एक्सप्लेन द टर्ममध्ये विचारलं जाईल. सो याची पण फक्त डेफिनेशन फाइंड आउट करा, डायजेस्टमध्ये पाहायला मिळेल, तर त्याच्यामधून तुम्ही घेऊ शकता. किंवा या ठिकाणी तुम्ही हे जे ओसवाल पब्लिकेशनचं बुक पाहता याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पाहायला मिळतील एक्सरसाइजमधले. त्यासोबतच यांनी शॉर्ट नोट्सचा पण एक पेज ॲड केलेला आहे प्रत्येक चॅप्टरसाठी. आणि एक्सरसाइजच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स हवे असतील तर ते पण याच्यामध्ये अवेलेबल आहेत प्रत्येक चॅप्टर वाईज. सो हे जे बुक आहे तर हे 10th स्टँडर्ड, 11th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. सो तुम्ही इतरांना पण सांगू शकता. त्यासोबतच सगळ्या विषयांसाठी अवेलेबल आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, ठीक आहे. सो या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील, नक्की चेकआउट करा. बुक्स खूप मस्त आहेत, ओसवालचे बुक्स आहेत, रेफर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतो आहे हायड्रोजन बॉन्डिंग, याचं पण डेफिनेशन करायचं आहे आणि डन, ओके. एक्झाम्पल पण करायचं आणि डेफिनेशन करायचं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला ना इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आणि इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग याच्यामध्ये डिफरन्स विचारलं जाऊ शकतं. डिफरन्स बिटवीनचे दोन पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आणि थर्मल एनर्जीचं रिलेशन विचारलं जातं की फोर्सेस ज्याप्रमाणे इन्क्रीज होतील त्याप्रमाणे थर्मल एनर्जीमध्ये काय फरक पडतो. सो या दोघांमधलं तुम्हाला रिलेशन लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे स्टेट बदलेल, गॅशियस लिक्विड होताना फोर्स बदलतो आहे की डिक्रीज होतो आहे वगैरे, हे तुम्हाला सांगायचं आहे विथ एक्झाम्पल, ठीक आहे. हे तुम्हाला व्हॅल्यूज नाही विचारले जाणार, सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. पण तुम्ही जेव्हा डेफिनेशन लिहिणार आहात तेव्हा तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक्समध्ये ॲड करू शकता. व्हॅल्यूज लिहायची गरज नाही आहे, फक्त ऑकर्स बिटवीन आयन्स आणि पोलर सॉल्वंट्स किंवा कशामध्ये होतं हे फक्त एक्सप्लेन करू शकता. हे बॉक्सेस स्किप केले तरी पण चालतील.
कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज ऑफ गॅसेसमध्ये कोणतेही चार प्रॉपर्टीज लक्षात ठेवा, अगदी अतिशय इझी आहेत. आता अर्थात गॅसेस लाईट वेट असणार आहेत. तुम्ही इथे जे काय केलं म्हणजे इथे जे डिफरन्स बिटवीनसाठी कॅरेक्टरिस्टिक्स केले गॅसेसचे, तर फक्त गॅसेसवाले लिहिले तरी पण चालतील या क्वेश्चनसाठी, ठीक आहे. एक्स्ट्रा न करता तेच लिहिले तरी पण चालणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेजरेबल प्रॉपर्टी, मास वगैरे. तर बेसिकली तुम्ही हे पहिला जो आपला चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले पाहिले असतील. जर विसरलं असेल तर रिवाईज करा, पण परत करायची गरज नाही आहे, कारण यातले क्वेश्चन्स तुम्हाला तसे नाही येणार. सगळे क्वेश्चन्स हे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्रीमध्येच कवर होतील. नेक्स्ट आहे केल्विनचं टेम्परेचर सेल्सियसमध्ये कसं कन्वर्ट करायचं, याचा हा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मात्र नक्की करा, अतिशय इझी आहे, सगळ्यांना माहिती पण असेल, पण तरी पण करून ठेवा, आल्यास एक्झामला तर यावं यासाठी. नेक्स्ट आहे बॉयल्स लॉ. सो बेसिकली बॉयल्स लॉ तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं, पण त्याच्यासाठी सायंटिस्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. फक्त स्टेटमेंट ऑफ बॉयल्स लॉ लिहायचं आहे, दोघांपैकी कोणतंही चालेल. फक्त एवढंच की स्टेटमेंट लिहिताना शक्यतो याच लँग्वेजमध्ये लिहा किंवा या शब्दांमध्ये लिहा. आणि नेक्स्ट आहे तुम्हाला जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे बॉयल्स लॉचं, म्हणजे पी इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू व्ही, हे कसं आहे हे एक्सप्लेन करायला एक्झाममध्ये विचारलं जातं, ठीक आहे. ह्या ज्या डायग्राम्स आहेत प्लीज म्हणजे फॉलो केल्या त्या डायग्राम्स तरी पण चालतील, किंवा ड्रॉ केल्या तरी पण चालतील, शक्यतो तसंच ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये लिहायची गरज नाही आहे, फक्त डिरेक्टली ग्राफ ड्रॉ करा. ही इन्फॉर्मेशन नाही लिहिली तरी पण चालेल, ठीक आहे. आता कोणता ग्राफ ड्रॉ करायचा, जर तुम्हाला त्यांनी स्पेसिफाय केलं नसेल कोणाचा, म्हणजे टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधला ग्राफ ड्रॉ करायचा आहे की टेम्परेचर आणि प्रेशरमधला करायचा आहे की प्रेशर आणि व्हॉल्यूममधला करायचं आहे, हे स्पेसिफाय केलं नसेल तर फक्त एवढाच ग्राफ काढायचा. जर स्पेसिफाय केलं असेल तर जे स्पेसिफाय केले तो ग्राफ काढायचा, ठीक आहे. बॉयल्स लॉ इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ गॅस हे तुम्हाला एक्सप्रेशन करावं लागेल, कारण एक्झाममध्ये येतं, 2 मार्क्सला येतं, जास्त काही येत नाही. फक्त एवढंच की हे लिहिताना तुम्हाला थोडीशी थिअरी जी आहे वरची तर ती पण लिहावी लागेल, आणि मग हे डिफाईन करावं लागेल. आफ्टर दॅट तुम्हाला बॉयल्स लॉवरती बघा, हे एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही टेक्स्टबुकच्या आतमधले म्हणजे चॅप्टरमधलेच करा, एक्सरसाइजमधले करायची, एक्सरसाइजमधले न्युमॅरिकल्स करायची गरज नाही आहे. इथे जे न्युमॅरिकल्स मी तुम्हाला सांगते तेवढेच फक्त करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चार्ल्स लॉ. अगेन सेम, ही काही इन्फॉर्मेशन करायची गरज नाही आहे. डिरेक्टली चार्ल्स लॉचं जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट लिहायचं आणि चार्ल्स लॉला तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे, ठीक आहे. असे क्वेश्चन्स ऑलमोस्ट 3 ते 4 मार्कांना येतात, कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्टेटमेंट लिहायचं आहे, दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं आहे, तिसरी गोष्ट म्हणजे त्याचं जे काही ग्राफ आहे तर ते ग्राफ पण तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, ठीक आहे. सो हे 3 ते 4 मार्कांना तुम्हाला येऊ शकतं. डायग्राम तुमच्यावरती आहे ड्रॉ करणं न करणं, पण शक्यतो टाइम याला तर नक्की ड्रॉ करा, ठीक आहे. याच्यामध्ये एकच ग्राफ आहे व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचरचा, तर हा एकच ग्राफ तुम्हाला करायचा आहे. ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर फक्त एकदा असं लक्षात ठेवा, करायची गरज नाही आहे. अगेन सेम तुम्हाला इथे जे काही एक्सप्रेशन पाहायला मिळेल प्रत्येक वेळी त्या त्या लॉचं किंवा त्या त्या लॉचंच म्हणूया आपण, त्या त्या लॉचं तर त्या लॉच्या स्टेटमेंटच्या आधारेच तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. अगेन हे 2 मार्क्सचं एक्झाम्पल आहे, हे नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर आफ्टर दॅट ॲव्हॅगाड्रो लॉ मधलं स्किप केलं तरी पण चालेल. ॲव्हॅगाड्रो लॉ अगेन स्टेटमेंट करायचं आहे, स्टेटमेंटला प्रूफ देणारं एखादं तुम्हाला इथे एक्सप्रेशन लिहायचं आहे, हे मधलं लिहायचं गरज नाही आहे. डिरेक्टली एक्सप्रेशन काय आहे ते लिहायचं, स्टेटमेंट लिहायचं, याचा ग्राफ नाही दिला आहे सो तुम्ही ग्राफ नाही ड्रॉ करणार आहात, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट ठीक आहे, एवढं केलं तरी पण सफिशियंट आहे. नेक्स्ट आहे आयडियल गॅस इक्वेशनचं डेरिवेशन या लॉसच्या हेल्पने कसं करायचं, तर हे तुम्हाला एक्झाममध्ये येतं, सो तुम्ही हे सॉल्व करणार आहात किंवा डिराईव्ह करणार आहात. व्हॅल्यूज ऑफ आर लक्षात ठेवा, फक्त हे डेरिवेशन करायची गरज नाही आहे, फक्त व्हॅल्यूज ऑफ आर लक्षात ठेवा. एक्झाममध्ये तुम्हाला सॉल्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे लागणार आहेत, ठीक आहे. कॅलरी बिलरी एवढे सगळं नका करू, तुम्हाला फक्त या 2 आरच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवायच्या आहेत फक्त. बाकी तुम्हाला आय होप की सगळे युनिट्स माहिती असतील, नसतील तर युनिट्स करावे लागतील. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे गॅस लॉच्या अकॉर्डिंग आहेत, कंबाईंड गॅस लॉ कसं यूज करायचं याच्यावरती. सो एक्झाम्पल्स करा, हे तुम्ही स्किप करू शकता. कंबाईंड गॅस लॉ इझी आहे, त्याच्यामुळे ह्याचं डेरिवेशन करायची गरज नाही आहे, फक्त गॅस लॉ लक्षात ठेवा, कारण एक्झाममध्ये तुम्हाला डिरेक्टली गॅस लॉ यूज करायला एक्झाम्पल्स विचारले जातील. आफ्टर दॅट हे जे क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्हाला क्वेश्चन्सच्या फॉर्ममध्ये विचारलं जाईल, लिहिण्यासाठी नाही विचारलं जाणार किंवा डिराईव्ह करण्यासाठी नाही येणार, सो तुम्ही ते स्किप करू शकता. बॉयल्स लॉ ऑलरेडी तुम्ही केला आहे सो हा करायची गरज नाही, म्हणजे हे स्टेटमेंट करायची गरज नाही आहे. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर हे मात्र एक्झामला विचारलं जातं डेरिवेशनसाठी, आणि हे डेरिवेशन साधारणतः तुम्हाला 4 ते 5 मार्कांना येतं, त्याच्यामुळे हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे अलॉंग विथ त्याचे डायग्राम्स, ठीक आहे. नेक्स्ट,
हे डेरिवेशन खूप महत्त्वाचं आहे आणि खूप जास्त वेटेज आहे याचं, कारण हा चॅप्टर इज मोर अबाउट की डाल्टनचं यूज करूनच, म्हणजे डाल्टनच्या डेरिवेशनचा यूज करूनच एक्झाम्पल्स मोस्टली सॉल्व केलेले आहेत. तुम्हाला हे पण एक्झाम्पल्स पाहायला मिळतील आणि हे एक्झाम्पल पण करा. इवन हे 2 मार्कांसाठी नाही आहे, थोडं जास्त वेटेजला येऊ शकता आलं तर. सो जो लास्ट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला थिअरी आणि एखादं न्युमॅरिकल कंबाईन येतं, अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला डाल्टन्स थिअरी एक्सप्लेन करा आणि मग डाल्टन वर्सेस हे न्युमॅरिकल येऊ शकतं. ठीक आहे, बाकी ही जी थिअरी आहे ही तुम्ही स्किप केली तरी पण चालेल. नेक्स्ट आहे कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेस. जे अझम्पशन्स आहेत कायनेटिक मॉलिक्युलर थिअरी ऑफ गॅसेसचे, ते थोडेफार एक 4 फक्त करून ठेवा. आलंच तर 2 मार्कांना 4 फक्त यातले कोणतेही अझम्पशन्स करून ठेवा आणि मग तुम्हाला आता हे जे अझम्पशन्स आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आयडियल गॅस आणि रिअल गॅसचा डिफरन्स करायचा आहे. ओके, दोघांचा डिफरन्स फक्त करायचा आहे. इथे बघा तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतो आहे. सो यातले कोणतेही 4 पॉईंट्स तुम्ही करणार आहात. नेक्स्ट आहे कंप्रेसिबिलिटी फॅक्टर. याचं डेफिनेशन करायची आहे आणि फक्त फॉर्म्युला झेड. जर त्यांनी हा क्वेश्चन 3 मार्कांसाठी वगैरे विचारला तर तुम्हाला पुढचं सॉल्व करायचं आहे. 2 मार्कांसाठी असेल तर इथपर्यंत इनफ आहे, म्हणजे फक्त फॉर्म्युला आणि डेफिनेशन इनफ आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस अँड क्रिटिकल कॉन्स्टंट, यू कॅन स्किप. हे पण तुम्ही स्किप करू शकता. वेपर प्रेशरचा फॉर्म्युला करायचा आहे, सर्फेस टेन्शनचा फॉर्म्युला करायचा आहे. फॉर्म्युला म्हणण्यापेक्षा डेफिनेशन म्हणायचं होतं मला. डेफिनेशन करायचं आहे. विस्कोसिटी म्हणजे काय, अगेन डेफिनेशन करायचं आहे. बाकी थिअरी वगैरे केली नाही तरी पण चालेल. विस्कोसिटीचं जे काही युनिट आहे ते पण करायचं आहे. ठीक आहे, बस एवढंच. ठीक आहे, चॅप्टर थोडासा मोठा आहे बट आय होप की मी सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत. ॲज युजल तुम्ही MCQs करणार आहात आणि सगळे MCQs करायचे आहेत, कारण MCQs आपल्याला टेक्स्टबुकमध्येच विचारले जातात. हा एक ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हॉट एअरचा. हे एक करा, तुम्हाला डायग्राम वगैरे मेबी, म्हणजे हे जे चित्र आहे मे बी नाही दिलं जाणार, पण तुम्हाला हा क्वेश्चन असा डिरेक्टली विचारला जाऊ शकतो. खूप इझी आहे, एका वाक्यात त्याचं उत्तर आहे. सो तेवढं फक्त करा, बाकी ठीक आहे. चलो, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. यातले जे पुस्तकामधले किंवा एक्सरसाइजमधले एक्झाम्पल्स आहेत ते न करता जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत जे मी तुम्हाला टिकमार्क करून दिले तेवढेच केले तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे, कारण हे जे एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स आहेत ते वेळ असेल तरच करा. वेळ नसेल तर फक्त सॉल्व्ड एक्झाम्पल्स केले तरी पण चालणार आहे, कारण सॉल्व्ड एक्झाम्पल्सवरती आधारितच हे प्रश्न असतात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय.